आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। शिर्डीत कृत्रिम भूमिगत निचरा प्रणाली कार्यान्वित, भैरेश्वर बहुउद्देशीय क्षारपड जमीन सुधारणा संस्थेचा उपक्रम। शिरोळ तालुक्यातील शिर्डी येथे भैरेश्वर बहुउद्देशीय क्षारपड जमीन सुधारणा संस्थेच्या वतीने कृत्रिम भूमिगत निचरा प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला। शिर्डी येथील भैरेश्वर बहुउद्देशीय क्षारपड जमीन सुधारणा संस्था यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि शरद साखर कारखाना यांच्या सहकार्याने शिर्डी तसेच हसूर परिसरातील क्षारपड मुक्त जमीन सुधारणा योजनेअंतर्गत कृत्रिम भूमिगत निचरा प्रणालीचं उद्घाटन शरद साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, शिरोळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती मल्लाप्पा चौगले म्हणाले, रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे तसेच सेंद्रिय खताच्या शेतीच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये घटत्या प्रमाणामुळे जमिनीचं आरोग्य बिघडत चाललं आहे। पाण्याच्या अतिवापरामुळे बिघडलेल्या जमिनीचं आरोग्य सुधारणं यासाठी केडीसी बँकेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रयत्न चालू आहेत। भविष्यात शेकडो एकर जमीन सुधारणा होणार आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले। यावेळी प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र कसबेडीगरजचे डॉक्टर दिलीप कटमाळे, प्राध्यापक डी राठोड, पंचायत समितीचे माजी सभापती मल्लाप्पा चौगले, अनिल ढेकळे, श्रीमती सुनीता पाटील, अण्णासो सुतार, बाळासो पाटील, सूर्यकांत उदगावे, बापूसाहेब पाटील, कल्लाप्पा खवाटे, अभयकुमार पाटील, सुभाष मगदूम, सुरेश कांबळे, रामदास भंडारे, धनाजी भोसले, कलगोंडा पाटील, सुभाष कुसनाळे, बाबासाहेब नलावडे यांच्यासह भैरेश्वर बहुउद्देशीय क्षारपड जमीन सुधारणा संस्थेचे सर्व पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी शिर्डीहून संदीप इंगळे। कारण शिरोळ तालुक्यामध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी जो महत्वाकांक्षी निर्णय घेतला आणि हा क्षारपड मुक्तीचा निर्णय आज आपल्या गावामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे। तालुक्यातल्या बऱ्याच गावांमध्ये हा प्रयोग अत्यंत यशस्वीपणे यड्रावकर साहेबांनी राबवलेला आहे आणि त्याचा फायदा आज शिर्डीकरांना सुद्धा जवळजवळ 400-500 एकराचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प ज्यामुळं ह्या जमिनीत सुधारणा तर होणारच आहे। तर आपल्या कारखान्याला यड्रावकरसाहेब 20-25 हजार टन ऊस या जमिनीमधनं आपल्या कारखान्याला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून शिर्डीतली ही मंडळी किंवा आपल्या शिरोळ तालुक्यातली मंडळी आपल्या या मातीमध्ये सोनं पिकवणारी अशी मंडळी आहे आणि या मंडळींना जे कष्ट करतात त्या कष्टाचं चीज आपण केलेल्या कामामुळं नक्कीच या शिर्डीकर करून दाखवतील आणि या कार्यक्रमाला महत्त्वाचं मार्गदर्शन डिग्रजचे कृषी संशोधन केंद्रातले अधिकारी आहेत त्यांचं बोलाचं मार्गदर्शन इथं आपल्याला होणार आहे आणि या शिर्डीमध्ये परत एक वेळा या उसाच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा या क्षेत्रातनं ऊस लवकर बाहेर पडताना त्याच्या हस्ते राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या हस्तेच पहिली ट्रक एखादी आपली जावी अशी मी विचार व्यक्त करतो आणि आम्हाला इथं बोललं त्याबद्दल मी आभार मानतो। आजपासून एकंदरीत स्वागत आणि प्रास्ताविकापासून या शहरपूर जमिनीचा इतिहास या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला। 50-60 वर्षापूर्वी देशभक्त रत्नापन्नांच्या नेतृत्वाखाली पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली आणि जवळपास 100 वर्ष किमान या शिरोळ आणि हातकणंगले परिसरामध्ये करून त्या सगळा परिसर बागायत करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतरच्या काळामध्ये दत्त कारखान्याची निर्मिती झाली, त्याच्या माध्यमातून सुद्धा जवळपास 50-52 इरिगेशन स्कीमा झाल्या आणि एकंदरीत शिरोळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं समृद्धी आली असं म्हटलं तर फारसं व्हावं। जसे आपल्यामध्ये समृद्धी येत गेली त्या पद्धतीनं आपण आधुनिक शेतीकडं जास्तीत जास्त आपल्याला ऊसाचं उत्पादन मिळायला पाहिजे याकडे आपण बघत नाही, पण खऱ्या अर्थानं ज्यावेळा आपण जास्तीत जास्त उत्पादनाकडे बघत गेलो त्यावेळा आपण शेतीच्या एकंदरीत सुधारणा आणि शेतीच्या त्या जमिनीचे ताकद आणि पोट
ह्याच्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होत गेलं आणि हाती वाप मगाशी सांगितल्याप्रमाणे हाती पाण्याचा वापर असेल, खतांचा वापर असेल, त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आज एवढ्या वर्षानंतर आपल्याला त्या शारकुडीच्या जमिनीचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी भेडसावतो. प्रत्येक गावामध्ये कमी अधिक प्रमाणात या शारकूड जमिनीचा प्रश्न आज चालू आहे. त्या सगळ्या परिस्थितीतनं जात असताना आज मगाशी आता कसबे डिग्रेजच्या कृषी संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला की आता सचित्र पाईपाची योजना पूर्वी आपण सर काढायचा प्रयत्न करत होतो. वेगवेगळ्या माध्यमातून एक वर्षभर सर राहायची त्याच्या भोवतीनं आणि त्याला पाणकणी सोगवायचं, पाणकणी सोगवलं की परत आणि ते पडायचं. कारण मूळ आपण ज्यावेळा आता सरपोचा सर काढायची योजना